नमस्कार मंडळी, आपण आता हे लोणी घेतलेलं गावरान म्हशीचं दह्याचं ताक बनवलं आणि त्यामध्ये हे लोणी निघलंय। तर आता ह्या लोण्याचं आपण तूप बनवणार आहोत। तर त्यासाठी काय केलंय, एका कढईमध्ये ते सगळं लोणी घेतलेलं आहे आणि त्याला आपण आता चुलीवर ठेवणार आहोत। तर आता आमची आई बघा कसं तूप बनवते आपण बघणार आहोत। ह्या लोण्यापासून तूप कसं बनवलं जातं गावाकडं हे आपण पाहणार आहोत। किती तूप होईल? अर्ध होईल का? इकडे दुधाचं पातेल आहे, हे दूध गरम करून आता ह्याच दही बनण्यासाठी टाकायचं। आज ह्याचं दही बनल्यावर ह्याचं परत ताक बनवायचं, ताकात त्याच्यात लोणी निघल्यावर दुसऱ्या दिवशी तूप बनवायचं। अशी प्रक्रिया आमच्या घरी रोज चालू असते। दही, दूध, ताक, लोणी ह्या सगळ्या गोष्टी हवे त्या वेळेत आमच्या घरी उपलब्ध असतात आणि ह्याचे खूप फायदे आहेत। तुम्ही जर बघितलं ना, हे लोण्याचे खूप फायदे आहेत। लोणी जर तुम्ही रोज सकाळी उठल्या चेहऱ्याला लावलं, जसं आपण तेल लावतो, फक्त लोणी चांगलं व्यवस्थित बनलेलं पाहिजे। ते जर असं थोडं हातार घेऊन असं जर लावलं ना तोंडाला, तर एकदम तेज येतं चेहऱ्याला तुमच्या। आणि रोज संध्याकाळी झोपताना जरी तुम्ही तूप किंवा लोणी जर घेऊन हातावरती लावलं, तर तुमचा चेहरा आहे ना, चेहऱ्यावर कधीच सुरकुत्या येणार नाही। असा टवटवीत गुलाबाच्या पाकळीसारखा चेहरा तुमचा झाल्याशिवाय राहणार। एवढी पॉवर असते तुपात, लोण्यात, दुधात। आणि जे लोक नॉनव्हेज वगैरे खातात ना, ते खाण्यापेक्षा मी तर सांगेल की दूध, दही आणि तूप ह्या गोष्टी जर तुम्ही खाल्ल्या ना नेहमीच्या आहारामध्ये, तुमची बॉडी एकदम तंदुरुस्त राहते आणि ह्याच्यापासून कुठलेही साईड इफेक्ट नाही। कारण हे गावरान आहे आणि हे खाण्याची मजा पण वेगळीच असते। बाहेर मार्केटमध्ये तूप वगैरे जे भेटतं ना तुम्हाला, ते बी असतं असं प्रक्रिया, पण ते जर्शा गाई वगैरे असतात, त्या संकरित गाया वगैरे, ते थोडस चवीला वेगळं असतं। पण हे गावरान म्हशीचं, गावरान गाईचं जे तूप आहे, हे तुम्हाला शेतकऱ्याकडेच खायला भेटतं आणि त्याचा स्वाद पण खूप छान असतो। तर आता हे चांगलं जाळ वगैरे लागलेलं आहे दंडन, आपण बघू आता कसं तूप बनतंय। तर आता चांगलं दंडन जाळ लागलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता लोण्याचं पाणी पाणी ते ना, पाणी सगळं जळून जाणार आता, वरचं हे पाणी येतंय वर। आणि याला चांगली उकळी फुटली ना, त्यातलं पाणी जळून जातं आणि लोण्यापासून तूप तयार होतं पघाळ्याच्या नंतर। त्याला चांगलं कढावं लागतं आणि हे कढलं का नाही कसं बघतात माहिती आहे का तुम्हाला? हे कढलं का पाहण्यासाठी आपल्या आमच्या इकडं तुळशीचं पान टाकून बघतात। त्यात तुळशीचं पान एकदम असं जळलं ना की मग आम्ही असं त्याच्यावरून कळतं आणि त्याला लाल रंग येतो तो तुपाला एकदम। आणि हे बघा, एकदम गाईच्या शेणापासूनच बनवलेल्या गवऱ्या। मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण म्हणतो बरं का प्रदूषण वगैरे, पण एक सांगायचं म्हणजे आपण जे गावाकडचे जे वातावरण असतं, तर गावाकडं गॅस वगैरे जास्त वापरला जात नाही, पण गावाकडं झाडी वगैरे जास्त असते त्यामुळे काही प्रदूषण होत नाही। पण शेतकरी किती हे आपल्या निसर्गाशी किती नाळ असते शेतकऱ्याची, आणि शेतकऱ्यांनी जे काही गोष्टी केल्या त्या सगळ्या निसर्गासाठी फायद्याच्याच असतात। आता तुम्ही हे बघू शकता, खाली जी चुलीमध्ये घातलेली गौरी आहे, हे गाईच्या शेणापासून बनवलेली गौरी आहे। आणि गाईच्या शेणाची गौरी तुम्ही जर जाळली ना घरामध्ये, त्यापासून जो धूर निघतो, तो धूर आहे ना, हा कुठल्याही विषाणूला मारतो, त्यामुळं तुमच्या आरोग्याला तो हानिकारक न ठरता तो आरोग्यासाठी चांगलाच असतो। त्यामुळं शेतकऱ्याच्या घरामधील जे वातावरण असतं ना, गाईच्या शेणाने सारलेलं किंवा गवऱ्याचा जाळ केलेला ते धूर, त्याच्यामुळं जवळपास कीटाणू म्हणा किंवा सूक्ष्मजीव हे टिकत नाहीत, लगेच मरून जातात। कुठलं डेटॉल वगैरे असं वापरायची गरज नसते शेतकऱ्यांना। आता बघू आपण, हे बघा जवळ चांगला जाळ लागलाय, हे हार बघा कसा पडला एकदम गवऱ्याचा, आणि त्याला सोबत थोडेफार काड्या पण घातलेल्या आहेत कपाशीच्या। हे बघा, मला वाटलं ते आपलं वरण वगैरे केलं कसं वर जातं, तसं जाईल काय नू, पण हे वर जात नाही, फक्त फेस फेस वर येतो पाण्याचा आणि ते जळून जात। हा, लय वास सुटला इकडे भारी, चांगली उकळी फुटली। आणि बर का, लहानपणी ज्यावेळेस शाळेत जायचो ना आम्ही, तर असं तूप कडलं ना, तर हे तूप वगैरे भरून ठेवल्यावर ते कढईला इतकं तूप चिकटलेलं असतं आणि ते थोडस करपलेलं असतं आणि तो थोडं आंबूस लागतं खाली कढाईच्या बुडाला असलेलं, त्याला बेरकूट वगैरे म्हणतात। एवढं भारी लागतं ना ते खायला। त्याच्यामध्ये जर एक बाजरीची भाकर किंवा चपाती जर चुरली आणि त्यात थोडी साखर टाकली ना,
त्याची टेस्ट एक वेगळीच असते. मी तर शाळेत जाताना काय करायचो, असं तूप काढायचं झालेलं, त्याच्यानंतर त्या कढईमध्ये थोडं तूप शिल्लक असायचं आणि त्याचं ते खाली खरडण वगैरे चिकटलेलं, त्यामध्ये एक बाजरीची भाकर चोरायचो आणि त्यात थोडी साखर टाकायची आणि असा मलिदा करून घ्यायचा आणि तेच डब्यात भरून न्यायचा. शाळेत मस्त दुपारच्या तुपाचा काला खायचा आणि मग पाठीमागच्या बाकार बसून थोडं आळस दिला किंवा डोळा लागला तरी जमायचं. कारण गावाकडे शाळेत तुम्ही बघितलं असेल शेतकऱ्याचे पोर असतात, खेळून दमलेले असतात किंवा काम करून आलेले असतात, दही दूध खायला भेटलेलं असतं. तर शाळेत पुढं मास्तरनी कधी शिकवलं तरी आम्ही मागे एखादा डोकला आणायचो. पण आता तसं नाही, शाळेत लक्ष देऊन अभ्यास करायला पाहिजे, झोपून चालणार नाही, हे का नाही. कारण आपले शेतकरी मागे राहिलेत खूप, तर त्यासाठी आपले पोरं सुद्धा शिकले पाहिजेत, नोकरीला लागले पाहिजेत, त्यामुळे आता चांगले अभ्यास करतात. आता नवीन नवीन सुधारणा आल्यात, कॉम्प्युटर आलंय, पण जुनं जीवन हे विसरायला नाही पाहिजे. आपण किती शिकलोत, किती मोठे झालोत ना, तर जे गावाकडचं जे जीवन आहे ते खूप सुंदर आहे. आता हे बघा, इथं चांगलं कळलंय तू. कडला काय नाही, आता याला जाळ लावलाय धंदन. आता हे लाल कलर येईल त्याचा, मग लाल कलर आल्याच्या नंतर माझं तूप आपलं कडलं. आता हे म्हणजे त्याला लाल कलर आल्याशी कळत नाही कधी? नाही. बघ आता ते एकदम असं उकळालंय, वाचलंयच भारी तू ह्याला. गावाकडे खूप वेगवेगळे पदार्थ खायला भेटतात. गावाकडचं अजून एक तुम्हाला एक किस्सा सांगतो. असं चुलीमध्ये सरपण घातलेलं असलं ना, तर काही काही लाकडांना मध्ये छिद्र असतं, त्याच्यामध्ये डिंक वगैरे साचलेलं असतो, त्यामुळे काय होतं, चुलीत ते लाकडं घातलं की त्याचा जाळ झाल्यावर ती त्यामध्ये जी हवा आहे ती बाहेर निघते ना, ऊर्जा तयार होते आणि ती त्या छिद्रातून बाहेर निघते, त्यावेळेस असा फुर्र असा आवाज निघतो. तर जुने लोक म्हणजे आमच्या आजीच्या काळातले लोक काय करायचे, असा आवाज आला चूल फुरफुरली की काय म्हणायचे की आता आपल्या घरी कोणतरी पाहुणा येणार आहे. आणि कधी कधी ते सत्यात पण उतरायचा की खरंच काहीतरी नैसर्गिक संकेत पण असतात की असं चूल फुरफुरली की कोणतरी पाहुणा येतो, किंवा दारामध्ये कावळा वगैरे ओरडला सकाळी सकाळी तर कोणतरी पाहुणा येणार असं त्यांना कळतं. आणि तसं होतं पण सुद्धा, बऱ्याच वेळा आम्ही पण अनुभवलं आहे की कावळा वगैरे ओरडला ना सकाळी की खरंच पाहुणा वगैरे कोणतरी येतच आपल्याकडे घरी. चांगली उकळी फुटली, आता जवळपास कडलेलंच आहे पण अजून लाल झालेलं नाही एकदम. तर ह्याच्यामध्ये तुळशीचा पाला टाकला ना तर त्याला अजून थोडी चव पण येते आणि कडलंय का नाही हे पण समजते. आणि कसं आहे, तुळशीचा पाला हा खूप आरोग्यासाठी आरोग्यदायी आहे, त्यामुळं तुपामध्ये तूप काढल्याच्या नंतर गावाकडं प्रथा होती की तुपामध्ये काढल्याच्या नंतर त्याच्यात तुळशीचे दोन पाला दोन तीन पानं टाकतात आणि ते एकदम तळून असे कडक होतात. तर त्या पाण्यातलं जे काही जीवनसत्व आहेत, जो काही आयुर्वेदिक घटक आहे, तो सगळा तुपामध्ये उतरतो आणि त्यामुळे ते आपल्या आरोग्यासाठी एकदम चांगला असतं. तर आता आपलं तूप कडलेलं आहे जवळपास, तर आपण ह्याच्यात पण तुळशीचा पाला टाकून बघणार आहेत. आणि तो तुळशीचा पाला टाकल्याच्या नंतर बघा तुम्ही कसा कडक होतो एकदम. लालपणा आला त्याला, पिवळसरपणा दिसतोय. आता बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर प्रकारे आपलं तूप तयार झालेलं आहे, खूप वास सुटलाय. नुसतं आपल्या घरातच नाही तर शेजारच्याला पण माहीत झालं असेल की आपल्या घरात तूप तयार झालंय म्हणून, कारण एवढा वास त्याचा दरवळतो ना, आसपासच्या चार पाच घरापर्यंत ह्याचा वास गेला असेल. आणि असं तूप काढलेला वास गेला ना की आमच्या शेजाऱ्यांना आम्ही बोलत असतो ना दही खायला, तूप ताक खायला, तर असं तुपाचा वास गेला की त्यांना कळतं की आता यांचं तूप झालंय म्हणजे ताक तयार आहे. तर ताक वगैरे न्यायला येत असतात आमच्याकडं. हे एकदम लाल झालेलं आहे, त्याच्यात आपण आता तुळशीचा पाला टाकणार आहेत. आणि तुळशीचा पाला टाकल्यावर आपलं तूप झालं. हे बघा आता तुळशीचा पाला आहे टाकते, त्याच्यात दोन तीन पानं आहेत. हे बघ कसे पानं धुवून काढले आणि धुवून काढून तुपामध्ये टाकलेत. म्हणजे जसं आपण कढई एखादी तळण्यासाठी घेतो ना भजे वगैरे तेल टाकून, तसंच झालं एक प्रकार की तूप एकदम कडक झालेलं. आता आपण ह्याला खाली उतरून घेणार आहेत. थांबा. तर हे बघा आता तूप तयार आहे आपलं.
बघा लोण्यापासून ताक. आता तुम्हाला सगळं बघायला भेटलं पण त्याचा वास तुम्हाला भेटला नाही, वास फक्त मलाच भेटले, लई भारी वाटले. तर मित्रांनो, आज आपण लोण्यापासून दही बनवलं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल. जर आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा.